ही मलाई छान दिसेल ना असं कधी कधी ना या साड्यांचा खूप कंटाळा येतो बाई असं वाटतं हे असंच काहीतरी घालून बागडावं सगळीकडे आजी अगं मी उद्या काय घालू याचा विचार करते आणि तुझं काय बोलतच चाललंय मला सांग ना मी काय घालू हा घालू का अगं एवढा विचार कसला करतेस आता नचिकेत कडे कार्यक्रम आहे म्हणल्यावर त्यांनीच दिलेला एखादा सलवार कमीज घाल ना बरोबर आजी हा मला नचिकेतने दिलाय मग हाच घालते हा हा त्यांच्या मैत्रिणी आल्या ना की हा घालते आणि सकाळी काम करताना हा साधाच घालते हो चालेल आणि आता ना तुझे अर्धे कपडे सासूरवाडी नेऊन ठेव म्हणजे इकडचे कपडे तिकडे तिकडचे कपडे इकडे असं व्हायला नको काय ग आजी तू पण काय ग सई अगदी तुझ्या स्वतःच्या मैत्रिणी येणार आहेत अशी सगळी तयारी चालली आहे तुझी हो मग त्यांच्या मैत्रिणी खुश झाल्या तर त्या पण खुश होतील ना गाजी मी केलेले पदार्थ मी सजवलेलं घर हे सगळं बघून हे सगळं कोणी केलंय असं विचारतील ना त्यांना मग तुझ्या सासूबाई ऐटीत सगळ्यांना तुझी ओळख करून देतील ही माझी होणारी सून सई केतकर सुप्रसिद्ध अप्पा केतकर उर्फ स्वदेशी केतकर यांची नात पण आजी आईंना मी केलेलं सगळं आवडेल ना ग आवडेल ग पण काय ग सई नचिकेतची मॉम तुझी आई झाली वाटत हो पण त्या मला म्हणाल्या की तू सध्या मला मिसेस देशपांडेच म्हण काय मिसेस देशपांडे अगं हे किती परक वाटत जाऊ दे गाजी कदाचित मी लग्नाआधीच त्यांना आई म्हणतीये हे त्यांना कदाचित आवडत नसेल किंवा ऑस्ट्रेलियाची एखादी पद्धत असेल आपल्याला काय माहित जाऊन दे पण त्यांनी त्यांच्या मैत्रिणींसाठी तुला सगळं करायला सांगितलं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे ना हो खरंच आता एकदा ह्या देशपांडे प्रसन्न झाल्या ना की काही दिवसांनी आपण होणार आहात मिसेस देशपांडे मिसेस देशपांडे नाही नाही आजी आजी मिसेस देशपांडे नाही सौ देशपांडे सौ देशपांडे सो डिलिव्हर माय गिफ्ट वाउचर्स ऑन टाइम ओके 10,000 से 10 वाउचर्स अँड नो ऍक्च्युली सेंड मी 1 एक्स्ट्रा सो 10,000 से 11 गिफ्ट वाउचर्स ओके या अँड प्लीज डिलिव्हर ऑन टाइम या राईट थँक्यू सो मच हिटलर ए कांगारू तू बनवलेली ही संगणक प्रणाली ही सारखी बंद पडतीये ग्राहक बोंबलतायत आमच्या नावाने एक एक मिनिट कोण बोलताय कोण पाहिजे ली मोलकर्णी सुद्धा दूरध्वनी घ्यायला लागल्यात वाटत दूर व्हॉट आय डोंट अंडरस्टँड अ वर्ड युअर साऊंडिंग लाईक अ मराठी डिक्शनरी त्या कांगारूला बोलव कोण कांगारू तू ज्याच्या घरात काम करतेस ना ते कांगारू एक्सक्यूज मी कुठेही काम करत नाही आणि इथे कुठलंही कांगारू राहत नाही ओके अरे वा म्हणजे ते कांगारू आपला देश सोडून गेलाय वाटत तुम्ही काय लिसन आय थिंक यू हॅव गॉट सम रॉंग नंबर सो जस्ट हँग अप ओके हे बघ इंग्रजीचा तोरा तर माझ्या समोर अजिबात मिरवायचा नाही सांगून ठेवतो तुला बोलाव त्याला एक मिनिट हो थांबा जरा काय चाललंय तुझ तू मूर्खासारखं का वागतोयस काय म्हणालीस अक्कल नसल्यासारखा का वागतोयस तू मला काही कळत नाहीये मोलकरीण असून कुणाची अक्कल काढतेस ग तू एक मिनिट इनफ ओके मला एकतर कळत नाही तुम्ही कोण बोलताय सो जस्ट हँग अप डोकं फिरलंय का तुमचं अहो तो हिटलर भैसाटलेला आहे तुम्हीच ठेवा फोन सत्यानाश कोण हिटलर
कोण आहे हा माणूस? आपल्या सोसायटीतला एक भैसाटलेला म्हातार आहे हो, त्याच्या नादीना येण्यानेच लागावं. जाऊ देत, तुम्ही लक्ष नका देऊ. नाही पण तो मला विचारत होता की इथे कांगारू कोण आहे, कांगारू कुठे आहे. हे पण आहेच ते हे भैसाटलेला आहे ना, मग कोणालाही काही बोलत असतो. कांगारू, झेब्रा, कुत्रा, मांजर, कोल्हा. कळलं. तू काय उभायस इथे? तुला लिस्ट दिली ना कामांची, मग ग्रोसरी शॉप मधून जाऊन ते पूर्ण कर ना. जा सगळं सामान घेऊन ये. कांगारू सरप्राईज, कुठे निघाली? नचिकेत, अरे आईंच्या मैत्रिणी येणार आहेत ना जेवायला उद्या, त्यांच्यासाठी सगळं सामान घ्यायला चालली. नचिकेत तुला माहिती आहे मी सगळं घरी करणार आहे, आणि गुलाबजाम आवडतात ना तुला, ते सुद्धा घरी करणार आहे बघ तू. सई का करतेस तू हे सगळं? नको, यू डोंट हॅव टू डू दिस. नचिकेत मी नाही करणार तर कोण करणार मग? आणि आईंच्या मैत्रिणी त्यांना कित्येक वर्षांनी भेटतायत, मग आईंनी काय घरातली कामं करत बसायची का? नाही, त्यांना मस्त गप्पा मारू देत, सगळी कामं मीच करणार. अगं सई, पण पण काय नचिकेत, पुढे जाऊन मलाच करायचं ना हे सगळं, मग आता केलं तर काय हरकत आहे? सई तुला उगच खूप काम पडेल म्हणून म्हणतोय मी. नचिकेत कामाचं जाऊ दे, आईंनी एवढ्या मोठ्या मनाने आपल्या नात्याला परवानगी दिली आहे, अजून काय हवंय? आणि मी त्यांच्यासाठी एवढं छोटंसं काम करू शकत नाही का? आणि हे बघ नचिकेत, आईंना जशी सून हवी आहे तशी मी नाही आहे, तरी सुद्धा आपला विचार करून आईंनी आपल्या नात्याला होकार दिला, मग त्यांच्यासाठी मी एक दिवस केलं तर काय बिघडतं? सई बिघडतं, इट इज अ क्वेश्चन ऑफ. काय झालं नचिकेत, एवढा का चिडलास तू? काही नाही, तू असं खूप काम केलेलं मला नाही आवडत. नचिकेत अरे हे माझंच घर आहे ना, माझ्याच घरात काम करते मी, आणि हे बघ हे माझं काम नाही कर्तव्य आहे. सई यू आर बीइंग सच अ टिपिकल सून बाई. नचिकेत तुला ना आज नक्की काहीतरी झालं. या बरं ते सगळं सोड, मला खूप कामं पडली आहेत, खूप सामान आणायचं आहे, हा, आणि उद्या सगळं चांगलंच होईल. येते. आय होप चांगलं होईल. कल्पना, दही लावलंस ना? हो आई. अरे देवा, मला वाटलं होतं रात्रीचा यांचा काढा एकदा उकळून झाला की दिवसभराच्या कामातून मोकळी होईल, पण ही वायू टाकी आता संपलेली दिसते. अगं बाई हो का, थांबा मी ह्यांना बोलवते, हे देतील ना बदलून. आहो अगं नको नको, कशाला उगीच दमला असेल तो, नाहीतरी ते दुकानाचं वार्षिक हिशोबाचं काम चालू आहे ना, म्हणून मानसी आणि प्रसन्न उशिरा घरी येत आहेत. पण आई मग चूल कशी पेटणार? मी ती वायू टाकी जरा हलवते, म्हणजे आत्ता पुरता काम होईल माझं, मग उद्या बदलू आपण. बर. अगं बाई आई काय झालं? आई आई अहो काय झालं? अग काय नाही काय नाही. काय झालं ह्या का अशा विवळतायत? अहो वायू टाकी बाहेर ओढताना आईंच्या कमरेत उसण भरली बहुते. आता हे उद्योग त्यांना कोणी करायला सांगितले होते? अहो मला बोलवायचं ना. अहो तुम्ही काय पहिलवान आहात का? त्याच्यात तुमची तब्येत ही अशी? हे बघा माझ्या तब्येतीवर जाऊ नका, अजूनही 100 हत्तींचं बळ आहे माझ्या अंगात. काय ग काय झालं, उसण भरली का बाग? आई मी पटकन तेल गरम करून सोळून देते. हा आई तू तेल गरम कर, तोपर्यंत मी आजीला बाहेर. आजी तू उठ. सावकाश 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 सावकाश. काय आता कुठे गेला? 100 हत्तींचं बळ. तुम्ही उगाच माझ्याशी वाद घालू नका हो. चला बाहेर चला चला, तुम्ही चला. सावकाश इथे बस तू जरा थोडा वेळ.
बस इथे हो हो बस अडो आई ग थांब जरा बस 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 इथे इथे सावकाश बस 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 नाही तू पड थोडा वेळ आजी पड 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 हे बघ अशा अवस्थेत तुला तसंही तुझ्या खोलीत जाता येणार नाही पड थोडा वेळ सावकाश उद्या आपल्याकडे सगळे जेवायला येणार आहेत आणि नेमकी मला उसण भरली आहे अहो पण तुम्ही काळजी करू नका बरं वाटेल तासाभरात आप्पा हो तासाभरात नाही बरं वाटणार आजीला तिला आराम करावा लागेल अहो उद्याचा कार्यक्रम आपल्याला रद्द करता येईल का हो तुम्हाला जर स्वयंपाक करायला जमत नसेल तर घरात दोन दोन सुना आहेत ना त्या करतील अहो त्यांना नेमकं बाहेर जायचंय उद्या आणि एवढ्या माणसांचा स्वयंपाक या परिस्थितीत मला करता येईल असं वाटत नाही अहो पण तुम्ही नकाच करू मग कोण करणार बाहेर ना तर काही मागवू देणार नाही तुम्ही अजिबात नाही हो पण आपली सही आहे ना हो ती करेल सगळ्यांसाठी स्वयंपाक काय अन्नपूर्णेच्या हातची चव आहे माझ्या नातीच्या हाताला दहीवाळा तू कर हा स्वयंपाक आप्पा पण ते काही काही काळजी करू नकोस ग जमेल तुला सगळं आता एवढ्या माणसांचा स्वयंपाक जरी असला तरी सुद्धा तुझ्या हातची चव काही कमी होणार नाहीये करतो कर जी आता सो डार्क कोणाला असेल एवढ्या रात्री ठीक स्टोर का नाही ओपन करते उठना उठ सुप्रभात सई तू हो इट इज सो लेट व्हॉट आर यू डूइंग हिअर अहो रात्र नाहीये सकाळचे 5 वाजलेत ती सगळी तयारी करायची ना म्हणून लवकर आले मी काय ना अजून 4-5 तास तरी आम्ही झोपणार आहोत सो तू थोड्या वेळाने हरकत नाही तुम्ही झोपा ना मी फक्त सगळी तयारी करून पटकन जाते मला आज महत्वाचं काम पण आहे तुम्ही झोपा मी सगळी तयारी करते आणि जाताना दार सुद्धा लावून घेते ओके नचिकेत तू पण जाऊन झोप हा आराम कर तू नाही झोपायचं तू घर आवरून घे आणि फुलदाणीत ठेवायला ताजी फुलं आण जा 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 तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते चल इकडे या इकडे अशा हसायला काय झालं तुम्हाला अहो हसू नको तर काय करू किती अस्वस्थ झालात अहो बाहेरून येणारा माणूस अगदी बरोबर वेळेवर कसा काय येईल 5-10 मिनिटं उशीर होतोच पण एवढा उशीर होतोच कसा मी म्हणतो
अहो एवढा कुठे उशीर झालाय अजून? म्हणजे अजून उशीर व्हायला हवाय? दिलेली वेळ पाळता येत नाही म्हणजे काय? अहो आता तुमचे सगळे मित्र येणार आहेत की नाही तर छान गप्पा मारा त्यांच्याशी. वेळ कशी पाळायला पाहिजे याच्यावर भाषण देत बसू नका. नाही भाषण नाही देणार पण चांगली समज द्यावी लागणार आहे त्यांना. अरे देवा. लॉकडाऊन नॉकडाऊन टाळेबंदी टाळेबंदी ही काय वेळ झाली यायची? आप्पा 8 मिनिटच उशीर झालाय. मुंबईत याला वेळेच्या आधी येणं म्हणतात. ते काही असलं तरी याबद्दल मी तुम्हाला शिक्षा देणार आहे. बाप रे शिक्षा? म्हणजे तुम्ही मला शुद्ध मराठीत बोलायला लावणार परत? नाही हो, अर्धा तास तुम्हाला पाणी मिळणार नाहीये. मला कुठे धरणावर जायचंय? मी जातो आणि घेतो ना आतमध्ये. धोत्रे तुम्हाला ना असंच पाहिजे. आम्ही सारखे घाबरून असतो ना तुम्हाला म्हणून आमच्यावर करता आप्पागिरी. ओरडताय. बर वहिनी काय आमच्यासाठी काय खास बेत? साखरभात केलाय. अरे वा. पण आज सगळा स्वयंपाक आमच्या सईनी केलाय बर का? सई ही मुळातच हुशार आहे. बर सईच्या लग्नाचं काय बघताय की नाही कुठे? कारण काय माझ्याकडे खूप चांगली स्थळ आहेत. पत्रिका पाठवून देतो. पाठवा. सई कुठे? ती एका कामासाठी बाहेर गेली आहे, येईलच आता. बर बर बर. हा बर आप्पा ही बाकीची मंडळी आहेत ना त्यांना यायला अजून 10 मिनिटं उशीर आहेत. पण ते पण बहुतेक घरनच पाणी पिऊन होतील. तोपर्यंत आपण बसूया. या 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 बसा. सई तू आणतेस ना ग? हो हो. जस्ट ब्रिंग इट फास्ट. पण खरंच इरा तू जशी होतीस ना अगदी तशीच आहेस. काहीच फरक नाही पडला तुझ्यात. आय जस्ट टेक गुड केअर ऑफ माय सेल्फ डार्लिंग, दॅट्स व्हाय आय एम सो मेंटेन्ड. दॅट्स ट्रू. हे बाय द वे गर्ल्स, हियर्स फॉर यू, हियर्स फॉर यू, दिस इज फॉर यू. हे आहेत गिफ्ट वाउचर्स, सो यू कॅन पॅम्पर युअर सेल्फ अँड यू कॅन गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. जस्ट एन्जॉय. ओ वा वंडरफुल, थँक यू इरा. Come on, don't be so formal. Thank you, agar ek aaya tha. Oh, wow. Kya? Thank you. Deta, deta. Oh, dete. Kya? Thank you. Thank you. Asai. Haan? Ek minute. This is for you. Aho, Mrs. Deshpande, hai kashala. Pyaachi kahis garaj nahiye. Come on, don't say no. Hey, mi phakta tula det nahiye. Mi sagayanas dilai just a token of love, you know, for all that you did. But... घ्या ना घ्या ना प्लीज. सो राजत्ता आपल्या कॉलेजच्या ग्रुप वर काय चाललंय सध्या? कॉलेजचा ग्रुप ग्रुप वर खूप मजा येते. ए तुला ऍड करू का? ए प्लीज नको यार. ते गुड मॉर्निंग आणि गुड नाईट चे मेसेजेस इरिटेटिंग असतात खूप. दॅट्स ट्रू. आपण असं भेटतो फोन वर बोलतो, इजंट इट बेटर? आय लाईक इट दिस वे. ए तुला तो रोहन माहितीये? हा. तो सारिकाशी अजून फ्लर्ट करतो आणि तेही चक्क ग्रुप वर. व्हॉट आर यू सेइंग? आणि शशांक कसा आहे? तो तुझ्याशी खूप फ्लर्ट करायचा आहे. काय म्हणतोय काय आता? त्याची बायको अगदी मॉडेल आहे त्याच्यामुळे तो मला आता विसरला. गुलाबजाम किती टेस्टी झालेत, मला खूप आवडल्यात. कुठून मागवलेस? मागवले नाहीयेत, सईनी घरी केलेत. गर्ल्स आज तुम्ही जे काही खाल्लं ना ते सगळं तिने केलंय घरी. शी इज अन अमेझिंग कुक. कोण आहे ही? तुझी नातेवाईक आहे का? नाही नाही नातेवाईक नाही, जस्ट नेक्स्ट डोअर एक बंगलो आहे तिकडे राहते ती. शी इज आर नेबर. ती अशीच मदत करायला आली. ओ दॅट्स सो नाईस ऑफ हर. चल इकडे ये ना. हो काय माझ्याकडून तुला छोटस बक्षीस. सगळं खूप छान झालं होतं. अहो हे कशाला काकू? घे लाजू नको. अहो हिरा नचिकेत तिच्याच व्हायचं असेल ना?
लक्ष ठेव हा, मुलगी आवडण्यासारखी आहे, अगदी मॅरेज मटेरियल. आर यू सिरियस? शी इज नॉट एट ऑल हिज टाइप. नॅटचा चॉईस खूप वेगळा आहे. पण तू ना हिच्यासारखी अगदी ऑबेडियंट सून आण. मुलगी साधी आहे, नाहीतर हल्लीच्या मुली सासूचं काही ऐकतच नाही. यु नो वॉट प्राजक्ता, मी सिडनीला 4 मुली नॅटसाठी शॉर्टलिस्ट करून आली. And all of them are beautiful, they are educated, sophisticated. नॅक नी फक्त एका मुलीला सिलेक्ट करायचंय. तो जी मुलगी सिलेक्ट करेल ना, तिच्याशी मी दुसऱ्या दिवशी त्याचं लग्न लावून देणार आहे. तू आम्हाला फोटो दाखव ना, म्हणजे ऍटलीस्ट आम्हाला तरी कळू दे कोण आहे ती मुलगी. हिला काय झालं? हे बघ हे बघ. सो ही पहिली आहे आणि ह्याच्या पुढचा फोटो बघ ना.